रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या कामोठे येथील मध्यवर्ती कार्यालयात हे शिबिर 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान सुरू राहणार आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या हस्ते झाले. तसेच या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. कामोठे येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून या शिबिरात नवीन आधार कार्ड बनविणे, नाव बदलणे, मोबाईल क्रमांक लिंक करणे, जन्मतारीख बदलणे, बायोमॅट्रिक, ईमेल आयडी यांसारखे बदल आधार कार्डमध्ये करण्यात येणार आहे. या शिबिराच्या उद्घाटनावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, गोपीनाथ भगत, दिलीप पाटील, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा विद्या तामखेडे, ओबीसी सेल अध्यक्ष भाऊ भगत, समाजसेवक प्रदीप भगत, कामोठे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब मगदुम, भाजप महिला मोर्चा सरचिटणीस साधना आचार्य, कामोठे भाजप व्यापार आघाडीचे सहसंयोजक उत्तम जाधव, गुजराती संघाचे अध्यक्ष आशिष पटेल, प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत कडू, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तेजस जाधव, जयदीप कदम, महिला मोर्चा सरचिटणीस फतिमा आलम, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयेंद्र जोशी, सचिव आकाश कवडे, कामोठे शहर सरचिटणीस सुशील शर्मा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे. आज भारतीय जनता पार्टी कामोठा मंडळ आणि रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित आधार कार्ड नोंदणी, आधार कार्डचं करेक्शन, लिंक, लहान मुलांचे आधार कार्ड अशा अनेक सुखसुविधांसोबत गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम या रविशेठ जोशी यांच्या माध्यमातून आज कामोठ्यातील रहिवाशांसाठी हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात उपलब्ध केले आहेत. तर प्रथम तर मी रवी श्री साहेबांचा मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि कामोठ्यातील रहिवाशांच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो. आज रविशेठ जोशी यांच्या माध्यमातून कामोठे शहर अध्यक्ष मंडळ ज्यापासून अध्यक्ष झाले आहेत, तर कामोठ्यात जे लोकांपर्यंत लोकहिताची जी कामं आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीत करत असतात. त्याच्या अगोदरही आपण बघितलेलं आहे, ब्लड डोनेटचा कार्यक्रम असो, ई श्रमिक कार्ड असो, की आता ही सुविधा म्हणजे प्रशासन जी कामं वरपर्यंत करत असतं पण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही, त्यासाठी आपण एक भारतीय जनता पार्टीचा जागरूक सदस्य म्हणून, अध्यक्ष म्हणून आपण कामोठ्यातील गरीब गरजू लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत असा ध्यास घेऊन हे काम करत असतात. आणि रवी जोशी हे जेव्हा या भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष झालेपासून भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या जोमान आणि यशस्वी रीत्याने कामोठ्यात काम करत आहे आणि याच्या पुढेही अशीच काम करत राहील अशा अपेक्षा बघतो. आज येथे आपण रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या आधार कार्ड नोंदणीच्या संदर्भातल्या या कार्यक्रमात येथे सगळे उपस्थित आहोत. आपले रवींद्र जोशीजी जे कामोठ्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत ते अनेक लोक उपयोगी कामं या कामोठे शहरात करत असतात, अनेक लोकांना एकत्र येतील येता येईल असे कामं करत असतात. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी हाक दिली आहे की हा भारताचा स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन आहे आणि तो मराठीत त्याला अमृत महोत्सव म्हटलं जातं, म्हणजे हा जो दिवस असेल हे जे वर्ष आहे पूर्ण हे देशातल्या नागरिकांनी अतिशय आनंदाने लोकउपयोगी कामाने साजरा केले पाहिजे यासाठी हे वर्षांची हाक त्यांनी दिली. आणि त्याला प्रतिसाद म्हणून सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे असू द्या किंवा सर्व नागरिक अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्याला देत आहेत. त्याच्याच अनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हे आधार कार्ड मोफत सर्वांना नोंदणी करून मिळणार आहे. आज या ठिकाणी कामोठ्यामध्ये रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्वातंत्र्याचं 75वं वर्ष म्हणजे अमृत महोत्सवी वर्षाचं या ठिकाणी औचित्य साधून
मोफत आधार कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे। रविशेट्टी यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्य या ठिकाणी कामोठ्यात होत असतात आणि त्या माध्यमातून कामोठ्यातील जनतेचं मग ते कोरोना काळातील अन्नधान्य वाटप असतील, लोकांना औषध सॅनिटायझरच्या गोळ्या वाटत असतील, मास्क वाटप असेल, सॅनिटायझर वाटप असेल किंवा सांस्कृतिक असे कार्यक्रम काही असतील किंवा मिसळ महोत्सव कामोठ्यातील एकमेव मिसळ महोत्सव भरवणारे रविशेट जोशी यांच्या माध्यमातून असे विविध समाजोपयोगी कार्य या ठिकाणी होत असतात। सर्वप्रथम मी रविशेट जोशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की अशा पद्धतीची कार्य हे तुमच्या हातून होत असतात।